सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, तर आपला मराठी हा जो काही टी वाय बीएचा सामान्य स्तर किंवा ज्याला आपण जनरल पेपर म्हणतो, तर या विषयातील पहिली जी काही एकांकिका जी का आहे, शेटजीचं इलेक्शन, या पहिल्या एकांकिकेवर आतापर्यंत आपण दोन लेक्चर दिलेले होते. थोडासा भाग राहिलेला होता पहिल्या एकांकिकेचा. आता शेटजीचं इलेक्शन ही जी काही एकांकिका जी का आहे, या एकांकिकामधून अण्णाभाऊ साठे यांनी जे काही मोजकेच पात्र दिलेले आहेत, मग त्यात मगरचंद सावकार असेल, त्याचा नोकर धोंडीबा, खरा जो काही देशभक्त तो आहे सत्तू, त्याची पत्नी जी काय ती तारा, अशा या मोजक्या पात्रांच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांनी ही जी काही एकांकिका जी का आहे, या एकांकिकाचं सादरीकरण केलेलं आहे. कारण अण्णाभाऊ साठेंच्या सर्व साहित्यांवर साम्यवादाचा प्रभाव होता आणि त्यामुळे इथला जो काही सावकार जो का आहे, मगरचंद सावकाराने कोणत्याही प्रकारचं असं देशहिताचं म्हणा, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी म्हणा, असं कोणत्याच प्रकारचं कार्य केलं नाही. परंतु आपल्या भारतीय लोकशाहीमध्ये मात्र ज्याच्याकडे पैसा आहे त्या व्यक्तीलाच कशा पद्धतीने तिकीट दिलं जातं, आणि जो काही खरा कार्यकर्ता जो का असेल त्याला कसं डावललं जातं, याचं अत्यंत विदारक चित्रण या एकांकिकाच्या माध्यमातून व्यक्त केलेलं आहे. मागच्या ताशिकेला आपण पाहत होतो की तिसरं दृश्य आणि त्याच्यामध्ये मगरचंद सावकार आणि धोंडीबा या दोघांचे संवाद सुरू होते. धोंडीबा सांगत होता की मला आता तुमच्याकडे काही कामाला राहायचं नाही, कारण जेव्हा मी उधारी वसूल करायला जातो त्यावेळेस सर्वच कुळातले जे काही शेतकरी जे काय आहेत हे एक प्रकारे मला टोचून बोलतात की ज्या सावकाराने तुझी जमीन हडप केली त्या सावकाराला तू एक प्रकारचं मदत करतो आहेस, निवडणुकीमध्ये त्याचाच प्रचार करत आहेस, आणि म्हणून तारा असेल, ताराचा जो काही पती जो काय सत्तू जो का असेल, तर हे धोंडीव्याला सांगत होते, अरे ज्या सावकाराने तुझी जमीन हडप केली आणि त्याच्यासाठीच तू अजूनही राब राबतोयस, त्याच्याच प्रचार करतोयस, डोक्यावर मात्र तू गांधी टोपी घालून स्वतःला एक प्रकारे खरा देशभक्त समजतो आहेस, अरे तुझा मालक आणि तू एक प्रकारचा तुझा किंवा तुझा मालक जो का आहे तो मालक एक प्रकारचा सरडावाणी आहे, सरडासारखा तो रंग बदलणार आहे, त्यामुळे तुझ्या मालकाला कोण मतदान करणार, असं जेव्हा तारा एक प्रकारे या धोंडीबाला सांगते आणि धोंडीबा घरी गेल्यानंतर म्हणजे सावकाराच्या घरी गेल्यानंतर तो सावकाराला म्हणतो आहे मला आता तुमच्याकडे काम करायचं नाहीत, समजच गावातले जे काही लोक आहेत तिकडची पश्चिम महाराष्ट्राची भाषा असल्यामुळे ते म्हणतायत, समज गावातली लोकं जी काय ती मला नावं ठेवतात, कुणी गाढव म्हणतं,
कोणी अस्वल म्हणतं, कोणी सावकाराचं त्या ठिकाणी चाकरी करणारा लोलक समजतं, म्हणजे अनेक प्रकारची जी काही नावं जी काहीत ती मला एक प्रकारे दिली गेलेली आहेत आणि म्हणून मला आता तुमच्याकडे काही काम करायचं नाही असं हा जो काही धोंडीबा जो काही तो धोंडीबा या मगरचंद सावकाराला सांगतो आहे. परंतु मगरचंद सावकार म्हणतो की अरे असं नको करूस तू, आत्ता एक तर निवडणुकीची वेळ आलेली आहे आणि या निवडणुकीच्या वेळेस तू जर मला जर सोडून जर गेलास तर निवडणुकीमध्ये माझं नुकसान होईल, कारण आतापर्यंत मुनी म्हणून तूच काम केलं आहेत या परिसरामध्ये, ज्यांच्या ज्यांच्या जमिनी आपण हळप केल्यात किंवा आपण म्हणजे मी हळप केल्यात त्या सर्व 40-42 जी काही कुळं जी काय आहेत या कुळांना तू चांगलं ओळखतो आणि तू जर आला नाहीस तर मला त्यांची मतं जी काय ते मिळणार नाही, त्यामुळे तू नोकरी सोडू नकोस. परंतु हा धोंडीबा म्हणतोयस की नाही मला आता तुमच्याबरोबर काम करायचं नाही किंवा तुमच्याकडे मला काम करायचं नाही, बाहेरही मला लोक नावं ठेवत आहेत आणि तुम्ही आल्यानंतर कुठेतरी मला बोलतात, कुठं मला गाळव म्हणतात, माझ्यावर संताप करतात आणि माझ्यावर संताप करत असल्यामुळे मला आता ही चाकरी जी काय ती करायची नाही, मला ही नोकरी जी काय तुमची आता सोडून द्यायची आहे असं हा जो काय धोंडीबा जो काय आहे हा धोंडीबा या मगरचंद सावकाराला सांगतो आहे. परंतु मगरचंद सावकार म्हणतो आहे की आजपासून मी तुझ्यावर कोणत्याच प्रकारचा संताप करणार नाही, राग करणार नाही. आता तुझ्यावर कोणत्याच प्रकारचा संताप करणार नाही, राग करणार नाही असं जेव्हा हा मगरचंद सावकार धोंडीबाला म्हणतो, मग धोंडीबा म्हणतोय की खरंच का, मग सावकार म्हणतो की तू नोकरी सोडणार नाही ना, तो म्हणतो की मी नाही सोडणार, पण तुम्ही जर राग जर केला म्हणजे राग करणार नाही कशावरून, महा सावकार म्हणतो की तू नोकरी सोडणार नाही कशावरून. मग त्यावेळेस हा जो काय धोंडीबा जो काय म्हणतो आहे की जर तुम्ही निवडून जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी नोकरी सोडणार नाही आणि सोडून जर गेलो तर तुम्ही माझा कान कापायचा असं हा धोंडीबा जो काय आहे हा सावकाराला सांगतो. मग सावकार म्हणतो आहे की ठीक आहे, पण धोंडीबा म्हणतो की तुम्ही पण तुम्ही जर माझ्यावर जर रागवलात, माझ्यावर संताप जर केलात तर तुमचाही मी कान कापेल, चालेल का. इतक्यात मगरचंद सावकार म्हणतो की माझं अरे मी सावकार आहे, जाऊ द्या, मला नोकरी करायची नाही, मी निघतो. आता निवडणुकीचा काळ असल्यामुळे आणि या धोंडीबाची अत्यंत गरज असल्यामुळे हा सावकार जो काय तो धोंडीबाला सांगतो आहे ठीक आहे, तुझ्यावर जर मी रागवलो तर तू सुद्धा माझा कान काप, असं दोघं मालक आणि चाकर या दोघांच्या एक प्रकारचं ठरलं. दोघांनी ठरवल्यानंतर मग सावकार आणि हा धोंडीबा दोघंही प्रचाराला निघतात आणि प्रचाराला निघाल्यानंतर या ठिकाणी तिसरं दृश्य, पहिल्या अंकातला तिसरं दृश्य जे काय ते या ठिकाणी समाप्त होतं आणि दृश्य चौथं जे काय ते सुरू होतं. आता एकांकिका म्हटल्यानंतर एकांकिकामध्ये काही वाक्य कंसात असतात आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं की कारण हे एकांकिका ही रंगभूमीवर सादर होत असल्यामुळे लेखक बऱ्याच वेळेस कंसात काही वाक्य टाकतात आणि म्हणून जेव्हा चौथं दृश्य सुरू होतं आणि चौथं दृश्य सुरू झाल्यानंतर जो काय देशभक्त ज्यांनी 1942 चळवळीमध्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इंग्रजांच्या लाट्याखाट्या खाल्ल्या, तुरुंगवास ज्यांना भोगावं लागलं असं सत्तूचं घर आहे आणि या सत्तूच्या घरासमोर हा धोंडीबा
आणि मगरचंद दोघे येतात। आता दोघे आल्यानंतर हा दोंडीवा या सत्तूच्या बायकोला हाक मारतो, आवाज देतो, आओ तारा अक्का वाईच बाहेर या की, आता म्हणजे वाईच बाहेर म्हणजे तुम्ही इकडे बाहेर या की। आता दर 12 कोसावर जे आपण म्हणतो की भाषा बदलत असते, तसंही पश्चिम महाराष्ट्राची बोली भाषा जी काय त्याचाही वापर अण्णाभाऊ साठेंनी केलेला आहे, आणि म्हणून हा दोंडीबा त्या तारा अक्काला बोलवतो आहे। मग तारा अक्का बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर ही तारा अक्का या धोंड्याला म्हणते, अक्का रे धोंड्या का आलास परत, ने सावकाराची हाय बरोबर होई काय आलायस। धोंडीबा का म्हणजे मत दे। तारा त्या ठिकाणी म्हणते आहे, हा मत मत बीत काही मिळणार नाही पण झाडू बसेल पेटतात। म्हणजे या ठिकाणी तारा म्हणते की तुला मत बीत तुझ्या मालकाला मत वगैरे काही मिळणार नाही, नाहीतर एक हा झाडू जो का हा झाडू तुझ्या पाठीत चांगला मी मारेल, पेटतात देईल, पाठीत मारेल। असं जेव्हा ही तारा या धोंडीबाला म्हणते आहेत आणि धोंडीबाला म्हटल्यानंतर मगरचंद जो काय तो डोळे वटारून एक प्रकारे या ताराबाईकडे बघतो, आणि ताराबाईकडे बघितल्यानंतर मग ताराबाईच्या लक्षात येतं की इथं मगरचंद सावकाराही आलेला आहेत। आता मगरचंद सावकार आलेला असल्यामुळे मग तसं काही नाही, खरं म्हणजे मी सत्तूला भेटायला आलो होतो। मग धोंडीबा म्हणतो आहे, वय की आपल्या एका दगडामध्ये दोन पक्षी आपल्याला मारायचे आहेत, म्हणजे धोंडीबा जो का आहे या धोंडीबाला काही न सांगता हा मगरचंद जो का या सत्तूला सांगतो आहे की सत्तू मी तुझ्याकडे भेट द्यायला आलो आहेत, भेटीसाठी आलो आहेत, चला बुवा काय खबर बात आहे ते बघून घेऊ। महात सत्तू जो काय तोही बाहेर येतो, या मगरचंद सावकाराला नमस्कार वगैरे करतो आणि मगरचंद सावकाराला नमस्कार करतो आणि मगरचंद सावकाराला नमस्कार केल्यानंतर मगरचंद सावकार जो काय त्याला मनातल्या मनात या ताराबाईबद्दलचा राग आलेलाच असतो, परंतु तो सर्व राग जो काही तो गिळून घेतो, आवरून घेतो आणि त्या ठिकाणी तो म्हणतो आहे, अरे सत्तूबा आम्ही यंदा कायदे मंडळाच्या निवडणुकीला उभे राहिलो आहोत, म्हणजे आम्हाला उभं केलंय म्हणणार, म्हटलं तुझ्याकडे आलं म्हणजे शेतकऱ्यांच्या मतांची काळजी नाही। सत्तू म्हणतोय, असं वय बरं तुम्हाला निवडून दिलं तर तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय करणार। मगरचंद म्हणतो आहे, वा वा काय करणार, काय करणार नाही असं सांगा तुम्ही, शेतकऱ्यांसाठी शेतकरी म्हणजे आमचा जीव की प्राण, फार कशाला सांगू, आम्ही कायदे मंडळात जाऊन स्वराज्य मिळवणार आणि हे राज्य जे काय आहे हे राज्य मी शेतकऱ्यांचं करणार, शेतकरी आणि कामगारांचं राज्य जे काय आहे ते मी एक प्रकारे आणणार आहे, असं मगरचंद जो काय तो एक प्रकारे या मगरचंद जो काय तो या सत्तूला सांगतो आहे। सत्तू म्हणतो आहे, म्हणजे शेतकरी राबायला राजा आणि सावकार बसून खायला परजा, असंच नवं मालक। मगरचंद म्हणतोय, धोंडीबा व्यवस्थित समजावून सांग त्यांना। मग धोंडीबा जेव्हा या ठिकाणी मगरचंदला सांगतो आणि मगरचंद म्हणतो आहे की धोंडीबा यांना या आपली 12 कलमी जी काय योजना आहे ती सांग। मग तो म्हणतो आहे मगरचंद, तसं नव्हे रे, सगळं काही करणार शेतकऱ्यांसाठी, आमची 12 कलमी निवडणूक जाहीरनामा वाचला असेलच। तारा म्हणते आहेत, पुराणातल्या वांग्याची भाजी कुणी बघितले खरं, तुम्ही आमच्या गावासाठी काय करणार आहात। असं जेव्हा तारा या मगरचंदला विचारते आहेत आणि मगरचंदला विचारल्यानंतर हा सावकार म्हणतो आहे
की बाई माणसांनी तुम्ही कशाला पुढं यायचं, त्या सत्याला सांगू द्या ना। धोंडीबा म्हणतो आहे की तसं कसं कळावं बाई माणसांना, कारण ही सावकाराची जी काही पत्नी जी काय ही कधीच त्या आपल्या माळावरनं खाली कधी उतरलीच नाहीत, आणि म्हणून हा धोंडीबा म्हणतो आहे ते कसं कळावं मालकीनबाई तर माळावरनं चार चार महिने खाली येत नाही, दागिन्यांचा आणि पैठणीचा ढीक भोत्यानं, सेवल्या चार दासी, पाच गडी, एक ड्रायव्हर, दोन कुत्रे, अहो बायका तिथनं समजासारख्या, त्यासनी राजकारण काय करणार। असं धोंडीबा जेव्हा या सावकाराच्या बायकोबद्दल जेव्हा म्हणतो आणि त्या ठिकाणी मगरचा संतापतो, धोंड्या तू मध्ये बोलू नको म्हटलं ना, कशाला वटवट लावली आहेस। धोंडीबा चाकू चासपतो, मगरचन राग गिळून शांत होतो। ताराबाई जी काय आहे ती जातीने गावासाठी काही गोष्टी करायच्या ठरवल्या आहेत असं या मगरचनला विचारते, आणि जेव्हा चाकूचा खिशात हात घातल्यानंतर या मगरचंदला वाटलं की आपण जी काही बोली केली आहे की ज्याच्यावर आपण संतापला, तर त्याने त्याचा कान कापायचा, आणि म्हणून तो मगरचंद शांत होतो। आणि शांत झाल्यानंतर एक प्रकारे हा मगरचंद या सत्तूला आणि ताराबाईला सांगतो आहे की मी या गावासाठी काय सुधारणा करणार आहे, या गावासाठी म्हणजे आपल्या या मतदारसंघासाठी मी काय काय सुधारणा करणार आहेत, यासाठी तो एक प्रकारचा लावणी जी काय आहे, कारण अण्णाभाऊ साठे यांच्या ज्याही काही एकांकिका जे काहीत किंवा जेही काही साहित्य आहेत त्या साहित्यांमध्ये कटाव म्हणा, लावणी म्हणा, पोवाडे म्हणा, काही सुभाषितं म्हणा, याची ते पखरण करतात, आणि जेणेकरून आपलं साहित्य जे काय हे तळागाळातील लोकांपर्यंत कसं पोहोचेल याचा अत्यंत बारकाईने विचार अण्णाभाऊ साठेने सर्वच साहित्यकृतीमध्ये केलेला आहे। आणि म्हणून या ठिकाणी मगरचंदच्या मुखामध्ये लावणी आहे, लावणीमध्ये ते म्हणत आहेत की मी काय काय करणार आहेत, सडका नीट करीन गावाच्या, पायऱ्या घाटाच्या, पूल एक दगडी बांधीन, रस्त्याला रस्ता सांधीन, देवळावर क चळवीन, आड काळीन, शाळा एक मोठी उघडेन, पोराबाळांना देऊ ज्ञान, धर्मशाळा वाट सरूंसाठी करू खटपटे, दवाखाना आणू एका एक गावात, रोग नाही येणार नावाला। असं एक प्रकारचा हा मगरचंद जो का आहे तो म्हणतो आहे की मी गावासाठी काय आणणार आहे, रस्ते आणणार आहे, शाळा आणणार आहे, वीर आणणार आहे, दवाखाना आणणार आहे, देऊळ बांधणार आहे, धर्मशाळा बांधणार आहे, असं एक प्रकारचं हा मगरचंद या लावणीच्या माध्यमातून या सत्तूला आणि ताराबाईला सांगतो आहेत। आणि तितक्यात धोंडीबा जो काय तो मध्येच त्या ठिकाणी म्हणतो आहे, बाकीच्या रोगांचं झालं पर सावकाराच्या जमीनदाराच्या रोगाची काय वाट, कारण या सावकाराने सर्वच जमीन हळप केलेल्या असल्यामुळे या जमिनीचं तुम्ही काय करणार, असा हा धोंडीबा जो काय आहे हा धोंडीबा खऱ्या अर्थाने सावकाराच्या बरोबर मर्मावर बोट ठेवणारा या ठिकाणी दाखवला गेला आहे। आणि म्हणून धोंडीबाला हा जेव्हा सांगतो त्यावेळी धोंडीबा म्हणतो आहे की याच्यासाठी कोंडवाळा तुरुंग पोलीस चौकी नाही उभारणार का, त्यावेळी सत्तू म्हणतो की हा हा राजा उदार झाला आणि भोपळा हाती आला, म्हणजे हे सर्व तुम्ही जे काही काळा बाजार करणारे हे तुम्ही गावासाठी काय त्या ठिकाणी सोय आणणार आहेत, आणि त्यामुळे हा सत्तू या मगरचंद सावकाराला म्हणतो आहे की तुम्ही हे सर्वच देणार, परंतु तुम्ही हजारो एकर जी काही जमीन हडप जी काय केली आहेत त्या जमिनीचं काय करणार, जो तुम्ही काळा बाजार जो काय केले आहे त्या काळा बाजाराचं काय करणार, तुम्ही जे काही हजारो एकर जमीन जे काही हडप केली आहे ती तुम्ही वाटणार आहात का। त्यावेळी हा मगरचंद सावकार म्हणतोय की कशी काय वाटू, ती माझी जमीन आहे, असं काय कोणी काही जमीन वाटतं का। त्यावेळेस हा सत्तू म्हणतो की हो वाटतात। मग हा सावकार म्हणतो कुठं वाटतात आपल्या देशामध्ये, अरे आपल्या देशामध्ये नाही
पण तिकडे रशियामध्ये किंवा जे काही साम्यवादी जे काही देश आहेत त्या साम्यवादी देशांमध्ये हे सर्व जमीन जी काय आहेत ती गोरगरिबांना किंवा ज्याच्याकडे जमीन नाही त्या भूमिहीन लोकांना वाटली जाते आणि तिथं सर्व जे काय आहेत मालक जमिनीचे मालक सर्वच आहेत त्यामुळे तिथं काही असं एकाकडे हजार हजार एकर जमीन नाहीत आणि म्हणून तुझी काही हजार एकर जमीन जी काय हडप केली आहेत ती काही तुझ्या एकट्याच्या बापाची नाही तर तू ही जमीन आमच्यासारख्या गरिबांकडनं व्याजाने काय तू पैसे घेतले दिलेत आणि त्या बदल्यामध्ये तू आमच्या जमीन जे काय त्या सर्व हडप करून टाकल्या आहेत त्या जमिनीचं काय करणार ते परत देणार आहेस का असं जेव्हा त्या ठिकाणी हा सत्तू त्या ठिकाणी म्हणतो आहे आणि सत्तू म्हटल्यानंतर हा मगरचंद त्या ठिकाणी शांत होतो तो म्हणतो की नाही नाही तसं मी असेंब्लीमध्ये कायदा करणार निवडून आल्यानंतर अरे कायदा फायदा जाऊ दे तू मात्र तुझी जमीन किंवा तू तुझ्याकडे जी काय हजारो एकर जी काय जमीन आहे ती जमीन लोकांना वाटशील का ज्याची त्याची परत करशील का असं जेव्हा त्या सत्तू हा सावकाराला विचारतो आणि सावकाराला विचारल्यानंतर हा म्हणतो आहे की नाही नाही मी निवडून आल्यानंतर तसं मी असेंब्लीमध्ये कायदा करायला सांगणार आणि कायदा करायला सांगल्यानंतर तुमच्यावरचं जे काही कर्ज जे का असेल ते तरी मी माफ करायला लावणार परंतु हा सत्तू जो काय तो म्हणतो की नाही मी या जमिनीवरच खरंच तुम्ही हा लढा कुठल्या शिमल्याला व्हायसरायच्या बंगल्यावर करणार का दुसरी एखादी जागा हुडकणार लढा तुम्ही जमीनदार भांडवलदार करणार की भुकेने मरणारा शेतकरी कामगार करणार तोन बघा बडेवाल्यांची एका जागेपायी शिमल्यावर ना मला ना तुला घाल गोऱ्या चोराला म्हणून समजा इचका केला तुम्ही बंड करणार का तडजोळीचा दोरखंड लावणार का देशाच्या गळ्याला तर मगरचंद म्हणतोय अहो हे राजकारण आहे शेतकऱ्यांना नाही उमगायचं आणि असं जेव्हा हा सत्तू सावकाराला विचारतो आणि सावकाराला विचारल्यानंतर सावकार म्हणतो की जमीन काय देणार नाही मग धोंडीवा म्हणतो की कर्ज तरी माफ करणार का तेव्हा हा मगरचंद म्हणतो की अरे तू असं मध्ये मध्ये काय बोलू नकोस परंतु धोंडुबा म्हणतो आहे की तुम्ही हे जे काय हजार एकर जमिनीचे जे काही मालक जे काय आहेत त्या देना वाटून तेव्हा मात्र हा संतापतो आणि संतापल्यानंतर या मगरचंद हा जो काय हा धोंडीबाला रागावल्यानंतर संतापल्यानंतर त्याला गाळो वगैरे म्हणतो आणि गाळो वगैरे म्हटल्यानंतर धोंडीबा जो काय तो एक प्रकारे आपल्या खिशातून चाकू काढतो आणि चाकू काढल्यानंतर हा मगरचंद घाबरून जातो आणि घाबरून गेल्यानंतर तो हातानं कान झाकून अरे सत्तू मला वाचव मला ती निवडणूक नको मत नको ही नोकरी नको तो पळून जातो शेतकरी जमून गाणं म्हणतात आणि हे शेवटचं जे काही गीत जे काय ते प्रसिद्ध कवी जे काही अमर शेख जे काय या गीताने या एकांकिकाचा शेवट केला आहे आणि ते गीत दोन ओळीचे आहे ते म्हणतात शेतकरी आणि झालो समद लाल बावटवालं देऊ एकीचा गुद्दा ठेवून आळवाया कुणी आलं तर असा हा शेवट जो काय तो अण्णाभाऊ साठेंनी केला आहे अण्णाभाऊंचं सर्वच साहित्य किंवा बऱ्याच एकांकिका जे आहेत त्या एकांकिकामध्ये लाल बावटा किंवा कम्युनिस्ट ज्याला आपण म्हणतो साम्यवाद जो काय म्हणतो त्या साम्यवादाचा पुरस्कार करणाऱ्या अण्णाभाऊ साठे असल्यामुळे या एकांकिकाच्या माध्यमातून जो काही भूमिहीन जो का असेल तळागाळाचा जो काही वर्ग जो का असेल या तळागाळातील वर्गाचा उद्धार व्हावा आणि त्याचा विकास कसा होईल हेच या एकांकिकाच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंनी खऱ्या अर्थाने आपलं भावना जे काय त्या व्यक्त केल्या आहेत आणि म्हणून शेटजीचे इलेक्शन ही जी काही एकांकिका जी काय आहे या एकांकिकाच्या माध्यमातून या देशामध्ये प्रत्येक माणसाला आपले स्वतःचे हक्क जे काय ते हक्क मिळायला पाहिजे स्वातंत्र्य मिळालं पाहिजे प्रत्येकाला आपल्या मनासारखं जगता आलं पाहिजे आणि म्हणून जोपर्यंत स्वातंत्र्य समता बंधुत्व आपले हक्क मिळत नाहीत
तोपर्यंत आपल्या देशाला खरं स्वातंत्र्य मिळालं आहे असं आपण म्हणता येऊ शकत नाहीत, असाही एक संदेश या शेतजीच्या इलेक्शन या एकांकिकाच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंनी व्यक्त केला आहे. अशा रीतीने थोडक्यात आपल्याला पहिली एकांकिका जी काही याचा आशय इथला व्यक्तिचित्रणे इथला संवाद संघर्ष भाषाशैली या सर्वांच्या बाबतीत थोडक्यात आपल्याला वरील म्हणजे आपल्याला थोडक्यात अशा पद्धतीने या एकांकिकाचा सार थोडक्यात सांगता येईल. त्याच्यानंतरची दुसरी जी काही कथा आहे ती एकांकिका जी काय ते पुढच्या पिरियडला आपण बघू.